स्वागत तुमच्या वयोच्या कार्यालयात. खूप खूप अभिनंदन गौरंगीबावरच्या सेकंड राऊंडच्या सिलेक्शन झाल्याबद्दल. आपलं नाव आणि कुठून आलं का? मी काणे, जगदीश काणे, कोल्हापूर. ओके. मुलगा किंवा मुलगी? सर नातीचं नाव काय? राधिका. राधिका. ओके. स्पर्धेबद्दल कसं कळलं? मला फेसबुक वरून कळलं. ओके. मग तिला थोडं आहे स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि आनंद बद्दल मला चांगले आहे. मी माझा मुलगा वगैरे त्यांच्याकडे सेशन्स वगैरे घेतो. ओके. अच्छा. मग एक थोडा त्यांचा सहवास मिळावा अशा आहे. मला ऍक्च्युली काहीही माहीत नव्हतं त्याच्याबद्दल ना. मला फेसबुक वरून फार माहिती मिळाली. फक्त काहीतरी प्रश्न आहेत आणि पुढं त्यांच्याशी रिलेट होणार आहे काही. ओके. म्हणून मग मी तिला म्हंटल की तू हे करशील का? मग ती तर लगेचच तयारी झाली. प्रश्नावली वाचलीत आपण? मी वाचले. त्यांनी दोघींनीच केले. प्रश्न कसे वाटले? खूपच सुंदर होते. खूपच सुंदर होते. आणि त्या सिच्युएशन म्हणजे मी नंतर जे तिचं आन्सरशीट वाचलं, मी काही केलं नाही. तिला फक्त मी प्रिंट काढून दिली, तुझं तू लिहि. आणि मग झाल्यानंतर तिनं स्कॅन करायला माझ्याकडे दिले. तर म्हणजे मला त्यावेळी माझ्या मुलीचे खरंच विचार कळले. इतकं ती आपल्याशी इतकं मोकळेपणाला मुलं बोलत नाही. म्हणजे मी विचार केलेला की ह्या सिच्युएशनला ती कशी हँडल करेल, तर तिनं इतकं सुंदर लिहिलेलं की त्यावेळी ती किती व्यवस्थित विचार करून हे करू शकते किंवा तिचे विचार काय आहेत ते त्यावेळी मला कळलं. ऍक्च्युली म्हणजे गौरंगी बहरच्या निमित्ताने तिलाही असे प्रश्नांची उत्तर लिहिता येऊ शकतात किंवा अशा विषयांवर मत मांडता येऊ शकतात हे तुम्हाला कळलं. त्यांच्या वयासाठी ते तसे मला थोडेसे जड वाटले. ओके. थोडेसे त्या वयाशी पण छान लिहिलेली तिला. अच्छा. हे औरंगी बहर सारखे उपक्रम होत राहावेत आपल्याला काय वाटतं उपक्रमाबद्दल? नक्की मुलांना भविष्यात त्याच्या हल्लीच्या ह्याच्यामध्ये तर फार गरज आहे. त्याशिवाय मुलांचे त्याच्यापेक्षा वरती आपण बघतो. आणि औरंगी बहर यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? मी माझ्याकडून म्हणाल तर मला असं वाटतं की तिथं थोडं ऐकलंय, आता खरं खोटं माहित नाही आपल्याला, तिथं थोडं खूप कंपल्सरी केलं जातं किंवा त्यांच्यावर दबाव टाकून सगळं करून घेतलं जातं वगैरे असं ऐकलेलं आहे. माहित नाही आता ऍक्च्युअली मध्ये काय घडतं ते. तर इथं मला वाटतं मुलं खुलत जातात जास्त. हो नक्कीच. हाच या स्पर्धेचा उद्देश आहे की उमलणारे व्यक्तिमत्व स्पर्धा हे या स्पर्धेची टॅगलाईन आहे. तर बहुरंगी बहर मधून या अनुभवातून गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल व्हावे चांगल्या दृष्टिकोनातून हे अपेक्षित आहे. त्याचा नक्की मुलांना फायदा होईल. त्यांचं नैसर्गिक हे आतलं आलं पाहिजे. हो आतलं असं नाही की पेरेंट्सच्या अपूर्ण झालेल्या इच्छा मुलांवर आपण थोपवून नक्कीच. हे जे बाकीच्या टॅलेंट शो मधून होतं तसं इथलं नाही होणार. नक्कीच. तर बहुरंगी बहरचा आतापर्यंतचा अनुभव होता प्रश्नावलीपासून ते आता इथे ग्रुप डिस्कशन पर्यंत तर कसा अनुभव आहे? तसं मी पहिल्यांदाच आली आहे याच्यामध्ये. बाहेर आता माझं नाही फारसं कोणाशी झालं. ग्रुप डिस्कशन आता तुमचं नेक्स्ट आहे. तर या वयामध्येच डिबेट कशी होते याचाही अनुभव घेता येईल. नक्कीच. आपले विचार मांडता येईल. हा त्याबरोबर समोरच्याचेही या विषय एखाद्या विषयावर वेगळे विचार असू शकतात हेही कळायला. तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.